चला तर नमस्कार मित्रांनो, आपण चाललो आहे एका ठिकाणी कॉलवर. त्यांचा कॉल आला होता, ते आपल्याला बोलले की आमच्या घरामध्ये एक वट वाघूळ घुसलेली आहे, तर ती अर्ध्या घंट्यापासून खूप परेशान करते, इकडं ओढते, घरात घुसल्यामुळे तिला इकडे तिकडे काही दिसत नाही आहे. तर आम्ही पहिले पण गेलो होतो पण ती भेटली नाही, सगळं बघून आलो होतो. तर आपण आता परत तिथं चाललो आहे कॉलवर. तर बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ, तर आपण तिला कसं रेस्क्यू केलं. तर वट वाघूळ घरात आल्यास काय होते किंवा वट वाघूळ कोणते संकेत देतात, वास्तुशास्त्र काय सांगते, याबद्दल आज आपण बघणार आहोत. मंडळी निसर्ग मानवाला विविध प्रकारचे संकेत देत असतो. त्या संकेतांचा योग्य वापर केला तर आपण जीवनात फार मोठा उपयोग करून घेऊ शकतो. निसर्गातील विविध पशुपक्षी प्राणी यांचे काही असे खास वैशिष्ट्य असतात, त्याच वैशिष्ट्यांचा वापर आपण केला तर अनेक चांगल्या वाईट गोष्टींचा अंदाज घेऊन त्यावर आपल्याला योग्य उपाययोजना करता येते. वटवाघूळ हा निशाचर आहे. रात्रीच्या वेळी तो आपल्या भक्ष्याच्या शोधात फिरत असतो. दिवसा दिसत नसल्याने आपल्याला झाडावर किंवा पडके वाडे असेल किंवा खिंडारा असतील अशा ठिकाणी वटवाघळे हे उलटी टांगलेली दिसतात. वटवाघूळ ज्या ठिकाणी किंवा ज्या भागात असते त्या परिसरात निगेटिव्ह एनर्जी मोठ्या प्रमाणावर असते असं म्हणतात, आणि या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम मानवी मनावर किंवा त्या परिसरात जे लोक राहतात त्यांच्यावर होत असतो. ज्या घराच्या परिसरात किंवा झाडावर वटवाघळ्या दिसतात तेथील लोकांची परिस्थिती बघितली तर याचा अंदाज येतो. वास्तुशास्त्रानुसार विचार केला तर असे वटवाघूळ घरात येणे म्हणजे अशुभ संकेत असतात. वटवाघूळ तसे पाहिले तर अनेक लोक हे सर्वसामान्य किंवा नैसर्गिक गोष्ट मानतात, परंतु वटवाघूळ उडत असेल तर माणूस थोडा घाबरतो. वटवाघळामुळे नकारात्मक ऊर्जा वाढत असते, आणि असे वटवाघूळ जर तुमच्या घरात आले तर भीतीमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यामुळे मित्रांनो बघा, आपण आता एक वटवाघळीचं पिल्लू पकडलं होतं त्यांच्या घरात. ते पहिले पण गेलो तिथं पण ते काही भेटलं नाही. आता आपण पकडलो होतं बघा त्याला, आता रिलीज करायला आलो तर इथं त्याला मार लागलं होतं, त्यामुळे थोडंसं तोंड वगैरे खुलतं आहे, ते दरवाजाला आदळलं होतं. त्यामुळे त्याला आपण आता इथं रिलीज करू, ते उडतं का बघूया. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. धन्यवाद.